रायगडचे शिवसेना नेते भरत गोगावले हे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकलं नाही आणि याची त्यांना खंत आहे त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मीडियावरती त्यांचे विरोधक मीठ चोळतात रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते तसंच त्यांचा मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी सूट शिवून तयार होता पण त्यावर आता धूळ बसली आहे अशी टिप्पणी सुद्धा त्यांच्यावर केली जाते भरत शेठ हेच भावी पालकमंत्री म्हणून प्रसिद्ध असताना आता त्यांच्या मुलाचेही रायगडचे भावी खासदार म्हणून फलक लागले त्यामुळे रायगडमध्ये सध्या राजकीय वातावरण हे तापलेलं आहे रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून स्वतः अजित पवार हे प्रयत्न करतायत आणि त्यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे त्यात विकास गोगावले यांचे भाविक खासदार म्हणून फलक लागल्याने तटकरे यांना पुन्हा डिवसण्याचं काम गोगावले यांच्या समर्थकांनी केलंय आता गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष रायगडमध्ये नवीन नाहीये शिवसेनेला रायगडमध्ये रोखण्याचं काम तटकरेंनी केलं त्यामुळे सेनेच्या बहुतांश आमदारांचा त्यांच्यावर आधीपासूनच राग आहे हा राग इतका विकोपाला गेला होता की त्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याचं झालं असं होतं की ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे या मंत्री होत्या आणि त्याच रायगडच्या पालकमंत्रीही होत्या तटकरे हे शिवसेना आमदारांच्या विकास कामांमध्ये खोडा घालत असल्याची तक्रार त्यावेळेस ठाकरेंकडे करण्यात आली होती त्यात खुद्द शरद पवारांना मध्यस्थी करावी लागली पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक होऊन गोगावले आणि इतर आमदारांची नाराजी त्यानंतर दूर करण्यात आली तटकरेंशी असलेला वाद याच कारणामुळे गोगावले हे ठाकरेंपासून दूर गेले आणि त्यांनी थेट शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावली आज ते शिंदे गटाचे प्रदोत झालेत पण मंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये हे दुःख एका बाजूला असताना अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर अदिती तटकरे यांना बढती मिळून त्या कॅबिनेट मंत्रीही झाल्या कोणत्याही स्थितीत तटकरे या रायगडच्या पुन्हा पालकमंत्री होऊ नयेत यासाठी गोगावले यांनी जंगजंग पछाडलं महायुतीतील पालकमंत्री पदाचं वाटप एकट्या गोगावले यांच्या आक्षेपामुळे थांबलं होतं स्वातंत्र्य दिनी तर तटकरे यांनी ध्वजावंदन करण्यासही गोगावले यांना विरोध केला होता तेवढं गोगावले यांचं ऐकलं गेलं अखेरीस रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांच्याकडे गेलंच नाही आणि त्यांच्याऐवजी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलं तेव्हापासून गोगावले हे दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांना दणका देण्याच्या तयारीला लागलेत दुसरीकडे भाजपनेही तटकरे यांच्या विरोधात आता भूमिका घेतलीय कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे रायगडचे उमेदवार नकोच अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे मतदारसंघात फारशी ताकद नसतानाही रायगडची जागा भाजपला मिळावी असा हट्ट त्यांचा आहे शेकाप शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने लावून धरली आहे महायुतीच्या दोन पक्षात रायगडच्या जागेवरून खल सुरू असतानाच आता त्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने सुद्धा उडी घेतलीय रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आपण लक्षात घेतलं तर या मतदारसंघात शिवसेनेचे तीन भाजपचा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा एक असे आमदार आहेत त्यामुळे इतर दोन्ही मित्र पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची या मतदारसंघातील ताकद जास्त आहे आणि यामुळे भाजप राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेनेच या मतदारसंघावरती दावा सांगणं अधिक उचित असल्याची भूमिका युवासेने घेतलीय भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांना रायगड लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी युवा सैनिकांकडून केली जाते समाज माध्यमांवर सुनील तटकरे हे सुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत त्यांनाही गोगावले यांना कसं थोपवायचं हे गणित माहितीये गोगावले यांची एकही इच्छा पूर्ण होणार नाही यासाठी त्यांनी अनेक खेळ्या केल्यात महायुतीतील जागा वाटपात रायगडची जागा ते मिळवतील सुद्धा पण विजयी होण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता ठरणार आहे शिवसेनेच्या आमदारांना नाराज करून इथं विजय मिळवणं तटकरे यांच्यासाठी नक्कीच सोपण असणार आहे इथं उद्धव ठाकरे यांच्याकडून अनंत गीते यांची उमेदवारी आता निश्चित आणि त्यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवार यांनी पेन येथील कार्यक्रमात केली गीते हे सुद्धा आता इथून तयारीला लागलेत मागच्या निवडणुकीत तटकरे सुमारे फक्त पाच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते त्यामुळे यंदाही त्यांना कडवं आव्हान असणारे त्यात गोगावले यांचं दबाव तंत्र ते कसं दूर करणार याची उत्सुकता आहे पण वडिलांप्रमाणे भावी शब्दावर जोर देऊन विकास गोगावले यांनी तटकऱ्यांना विरोध करण्याचा वारसा जपल्याचं दिसून येते आणि वडिलांप्रमाणेच ते पण भावी राहणार की त्यांचं स्वप्न सत्यात उतरणार हे आता काही दिवसातच आपल्याला कळून येईल तर मंडळे यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी